नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता एक दिलासादायक बातमी समोर येते, पाहूया। सातारा जिल्ह्यात लसीकरण मोहिमेत माणदेशी फाउंडेशननं पुढाकार घेतलाय। जुलै महिन्यापासून सातारा जिल्ह्यातील म्हसवड, वडूज, गोंदवले, दहिवडी, लोणंद या ठिकाणी आतापर्यंत 16,000 महिलांना लसीकरण झालं असून आज मंगळवारी सातारा येथील स्वराज मंगल कार्यालयात सातारा शहर परिसरातील महिलांच्या लसीकरण मोहिमेला जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे। यावेळी सातारा जिल्ह्यातील 50,000 महिलांना मोफत लसीकरण देण्याचं माणदेशी फाउंडेशनचं उद्दिष्ट असल्याचं अध्यक्षा चेतना सिन्हा म्हणाल्या। मी चेतना सिन्हा, माणदेशी फाउंडेशनमध्ये माझ्याबरोबर माझी टीम आहे। माणदेशी फाउंडेशनने जुलै महिन्यापासून लसीकरणाचा कार्यक्रम चालू केला आहे महिलांमध्ये। माणदेशी फाउंडेशनने आतापर्यंत 16,000 महिलांना लसीकरण दिलेलं आहे आणि ते देखील ग्रामीण भागातल्या महिलांना फ्रीमध्ये लसीकरण दिलेलं आहे, फुकट लसीकरण दिलेलं आहे। हा कार्यक्रम घेण्याचा पाठीमागचा उद्दिष्ट हा की दुसरी लाट चालू झाली ज्यावेळी, त्यावेळी आपण बऱ्याच लोकांना गमवलं, बऱ्याच लोकांचे खूप हाल झाले आणि अशी भीती वाटत होती की तिसरी लाट लहान मुलांमध्ये येईल। आणि माणदेशीने ठरवलं की महिलांना लसीकरण दिल्याशिवाय मुलांमध्ये कोविड आपण थांबवू शकत नाही। निर्णय घेतला, वेल्लर हॉस्पिटल आणि माणदेशी एकत्रित महिलांना लसीकरण देत आहेत। आतापर्यंत 16,000 महिलांना सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड, दहिवडी, वडूज, गोंदावले, लोणंद इथे तर लसीकरण झालंच त्या 16,000 महिलांपैकी। आणि आता सातारामध्ये या 4 दिवस 25 ते 27 पर्यंत लसीकरण महिलांना फुकट देण्याचं चालू आहे। 6,000 महिलांना लसीकरण दिलं जाणार, पुढच्या फेजमध्ये आणखीन 4,000 महिलांना देणार, असे 25,000 महिलांना लसीकरण माणदेशी फाउंडेशन ग्रामीण भागातल्या महिलांना फुकट देत आहे। आणि ही पहिली लस झाली, दुसऱ्या लसीची पण व्यवस्था करत आहे। मला अभिमान वाटतो की सातारा जिल्ह्यातल्या महिला या लसीकरणासाठी ग्रामीण भागातल्या पुढे येतात आणि मुलांमध्ये कोविडला थांबवायच्या ड्राईव्हमध्ये भाग घेतात। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र न्यूज।